मंडळी, 2-4 दिवस झाले हाडं गोठवणाऱ्या थंडीत हिमालयाच्या कुशीत घोर तपस्या करणाऱ्या साधूचा एक व्हिडिओ बेकार व्हायरल होतोय. पांढऱ्या शुभ्र बर्फात हा साधू घनघोर तपस्या करतोय. त्या तपस्येमध्ये तो इतका ध्यानमग्न झालाय की त्याला आजूबाजूला काय घडतं याचा काहीच अंदाज नाहीये. पूर्वी जसे साधू तपस्या करताना त्यांच्या अंगावर वारूळ तयार व्हायचं, अगदी तसंच व्हिडिओतल्या साधूचे केस, दाढी आणि शरीर पूर्णपणे बर्फानं झाकून गेलाय. तरी त्यांचं ध्यान तुटलेलं नाहीये असं त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान नेटकऱ्यांमध्ये त्या व्हिडिओबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही जण त्याला साधनेतून मिळालेली शक्ती मानतायत, तर काही जण हा व्हिडिओ AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एडिट केल्याचं म्हणतायत, तर काही जण म्हणतायत असे व्हिडिओ काढून भक्ती सिद्ध होत नाही, यामध्ये काहीतरी काळबेर आहे. दरम्यान त्या व्हिडिओमध्ये जे साधू तपस्या करतायत त्यांचं नाव सत्येंद्रनाथ असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच हा व्हिडिओ कुलू जिल्ह्यातील सराज घाटीमधला असून तो खरा आहे असाही अनेकांचा दावा आहे. पण नक्की कोण आहेत हे सत्येंद्रनाथ? रक्त गोठवणाऱ्या थंडीत इतकी घनघोर तपस्या करण्याचं कारण काय? व्हिडिओ खरा आहे की खोटा? सगळं सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर म्हणजे आज तक या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओत दिसणारे महायोगी सत्येंद्रनाथ हे मूळ कुलू जिल्ह्यातील बांजारचे रहिवासी असून मंडी जिल्ह्यात बाली चौक येथील कालांतिक पीठ नावाच्या आश्रमाचे ते कुलगुरू आहेत. मागील 20-22 वर्षांपासून ते तिथं घोर तपस्या करत असल्याचा त्यांच्या शिष्यांचा दावा आहे. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो सुद्धा त्यांच्या एका शिष्यानेच बनवून टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांचे 2 शिष्यही योगाभ्यास आणि ध्यानासाठी डोंगरावर गेले होते तेव्हा त्यांनी हा व्हिडिओ शूट केला. आता ते योगी सत्येंद्रनाथ ज्या कौलांतिक पीठाचे कुलगुरू आहेत त्याचा इतिहासही खूप भव्य दिव्य आणि जुना असा आहे. त्या कौलांतिक पीठामध्ये घोर साधना आणि तंत्रविद्या शिकवली जाते असा अनेकांचा दावा आहे. ईशपुत्राचे चाहते अनेक देशात पसरले आहेत. कालांतिक पीठ 8 हून अधिक देशांमध्ये योग आणि देवधर्माचा प्रचार करते. सनातन धर्मात अशी मान्यता आहे की साधना आणि तपस्येमुळे असाध्य अशी कामं माणूस सहजपणे करू शकतो. तसंच दुर्मिळातला दुर्मिळ आजार सुद्धा बरा करण्याची ताकद त्या साधनेमध्ये आहे. ती विद्या आत्मसात करण्यासाठी अनेक जण कौलांतिक पीठामध्ये येत असतात, पण त्यापैकी फक्त काही जणांनाच ती साधना पूर्ण करता येते. दरम्यान कौलांतिक पीठ हे भारतातील सगळ्यात जुन्या असणाऱ्या पीठांपैकी एक असून पीठाचे कुलगुरू महायोगी सत्येंद्रनाथ यांना ईशपुत्र हा किताब मिळाला आहे. आता तुम्ही विचाराल ईशपुत्र म्हणजे काय? तर ईशपुत्र हा किताब अशा व्यक्तीला दिला जातो ज्याला योगाचं संपूर्ण ज्ञान असतं. तसंच त्यांचं योगविद्येतल्या 12,000 आसनं आणि 300 प्राण्यांवर प्रभुत्व असतं. त्याचप्रमाणे 68 तंत्रविद्यांमध्येही पारंगत असल्यास संबंधित साधूंना ईशपुत्र किताब दिला जातो. त्याचा अर्थ होतो हिमालयाचा पुत्र. आतापर्यंत फक्त कौलांतिक पीठाच्या कुलगुरूंनाच तो किताब मिळालेला आहे. ईशपुत्र हे पीठाधीश्वर असल्यानं त्यांचे शिष्य सदैव त्यांच्या भोवती असतात. ईशपुत्र हा हिमालयातील योगी आहे म्हणून ते बहुतेकदा पर्वत, घनदाट जंगले, नद्या आणि धबधब्यांवर ध्यान आणि समाधीचा सराव करताना दिसतात. पण योगी सत्येंद्रनाथ हिमालयात एवढ्या कडाक्याच्या थंडीत तपस्या करताना का दिसतायत? तर ऐका, आधी सांगितल्याप्रमाणे ते मागच्या 20-22 वर्षांपासून योगाभ्यास करत आहेत. लहानपणापासून ते त्यांचे गुरु सिद्ध सिद्धांतनाथजी यांनी शिकवलेल्या साधनेचा मार्ग आचरणात आणतायत. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्यांचा व्हिडिओ या वर्षीच्या 2 फेब्रुवारी महिन्यातला आहे. त्यावेळी तिथं हिमवर्षा होत होता, पण मिळालेल्या माहितीनुसार सध्या योगी सत्येंद्रनाथ हे आसाममधील सिलीगुडी येथे योगाभ्यास शिकवत आहेत. सध्या ते हिमालयात तपस्या करत नाही आहेत. संबंधित व्हायरल व्हिडिओ बाबांच्या ज्या शिष्यानं बनवला तो राहुल सर्व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करतो, कारण त्याच्या म्हणण्यानुसार ईशपुत्राचे संदेश पोहोचवण्याचा हे आधुनिक माध्यम आहे आणि यामुळे जगभरात पसरलेल्या शिष्यांपर्यंत ईशपुत्राचे संदेश पोहोचतात. त्याशिवाय नवीन पिढीतील तरुणांना योग साधनेची ओळख करून देणं आणि त्यांना योग साधनेसाठी प्रेरित करणं हा या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. तो व्हिडिओ बनवत असताना राहुल सोबत सावर्णीनाथ नावाची ईशपुत्राची सेवकही होती, पण सावर्णीनाथजींच्या मते हा काही चमत्कार नाही, त्याऐवजी हा केवळ अग्नियोगाचा सराव आहे जो कोणीही शिकू शकतो आणि सराव करू शकतो. पण हिमालयात इतकी घोर तपस्या करण्याचं कारण काय? तर ऐका, सिद्ध परंपरेत पांढरा मेरू कल्प नावाचा एक मजकूर आहे ज्यात बर्फात आणि पर्वतांवर साधना करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. हिमालयातील योगींसाठी बर्फ हे एकता, सत्य आणि शांतीचं प्रतीक आहे. साधना ही जटिल हिमालयावर कुंडलिनी ऊर्जा जागृत करून केली जाते. त्या पुस्तकात कधी, कुठे, कसे, किती वेळ योगींनी ध्यानासाठी कोणती योग क्रिया वापरावी याचे तपशील दिले आहेत.
प्राणायामाचा सराव करून आणि सूर्यनाडीचे ध्यान करून अग्निबीज मंत्राचा सराव करून योगी कडाक्याची थंडी सहन करण्याचा सराव करतात. म्हणून योगी सत्येंद्रनाथ तिथं तपस्येला गेले होते. पण मंडळी, तुमचं संबंधित व्हिडिओ आणि कौलांतिक पीठाबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारतीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.